मुलांनो, आज माहिती या सदरामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस या नावाच्या मागे एक खडतर तपश्चर्या आणि शौर्याचे व तेजाचे वलय आहे। ते नाव उच्चारल्याबरोबर प्रत्येक भारतीयांचा ऊर स्वाभिमानाने भरून येतो। जय हिंद ही त्यांची घोषणा प्रसिद्ध आहे। सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओरिसा राज्यातील कटक येथे झाला। त्यांच्या मातेचे नाव प्रभावती आणि वडिलांचे नाव जानकीनाथ बसू। त्यांचे वडील कटकचे प्रतितयश वकील होते। आई अत्यंत सुशील व धार्मिक वृत्तीची होती। सुभाषबाबूंचे प्राथमिक शिक्षण हे प्रॉटेस्टंट युरोपियन शाळेत झाले होते। ही शाळा ख्रिश्चन मिशनरांच्या मार्फत चालवली जाईल। तिथे ख्रिश्चन व ख्रिश्चनेतर विद्यार्थी यामध्ये भेदभाव केला जाईल। हा भेदभाव सुभाषचंद्रांना आवडत नसे। या शाळेत 7 वर्ष काढल्यानंतर ते दुसऱ्या शाळेत गेले आणि तिथून ते मॅट्रिक पास झाले। तिथून ते उच्च शिक्षणासाठी कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये गेले। त्या कॉलेजला शिकत असताना एका इंग्रज प्राध्यापकाने यू ब्लॅक इंडियन असे एका भारतीय विद्यार्थ्याला हिणवले व त्याचा अपमान केला। या घटनेला सुभाषबाबूंनी व इतर विद्यार्थ्यांनी विरोध केला व कॉलेजात हरताळ पाळला। पण तरीही प्राध्यापकाने त्यांची क्षमा मागितली नाही। उलट या घटनेचा दोष सुभाषबाबूंना देऊन त्यांना कॉलेजमधून काढून टाकले। 15 महिने ते त्यानंतर कॉलेजात प्रवेश मिळवण्यासाठी फिरत होते। शेवटी कलकत्ता विद्यापीठाने परवानगी दिल्यावर सुभाषबाबू स्कॉटिश चर्च कॉलेजमधून 1919 साली बी ए झाले। कॉलेजात असताना त्यांची प्रवृत्ती अध्यात्माकडे वळली। महर्षी अरविंद घोष यांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला। 1914 साली ते गुरुच्या शोधात बाहेर पडले पण गुरु मिळाला नाही। नंतर ते परत त्यांना त्यांच्या वडिलांनी ICS होण्याकरिता इंग्लंडला पाठविले। तेथे ते ICS परीक्षा उत्तीर्ण झाले पण त्यांनी सरकारी नोकरी करायची नाही असे ठरवले आणि आपली ICS पदवी त्यांनी परत केली। कारण त्यांचे म्हणणे असे होते की इंग्रजांच्या राज्याशी निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे भारताची सेवा करणे शक्य नाही। ते भारतात परत आले तेव्हा 1920 साली गांधीजींचे सत्याग्रह आंदोलन चालू होते। सुभाषबाबूंनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काट्याकुट्यांचा मार्ग स्वीकारला। देशबंधू चित्तरंजन दास यांचे सुभाषबाबू पट्ट शिष्य होते। यांच्या मृत्यूनंतर बंगालचे नेतृत्व सुभाषबाबूंकडे आले। 25 ऑक्टोबर 1943 ला ब्रिटन व संयुक्त राष्ट्राच्या विरुद्ध युद्धाची घोषणा झाली। 1943 साली आझाद हिंद सेनेची एक तुकडी रंगूनला गेली। सेनेने कोहिमा जिंकले, ती इम्फाळपर्यंत पोहोचली। जपान संकटात सापडले, जपानची मदत बंद झाली। जर्मनी व जपान हरू लागले। सुभाषबाबूंनी सेनेचे मुख्यालय बँकॉकला हलवले। 24 एप्रिल 1945 रोजी ते रंगूनहून परत येत होते। टोकियोला जाताना विमानाला आग लागली। 18 ऑगस्ट 1945 ला त्यांचे निधन झाले। 26 जानेवारी 1992 ला सुभाषचंद्रांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान दिला गेला। त्यांची घोषणा होती, जय हिंद, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा।